सध्या एक स्कॅम खूप जोरात वाढत आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. जर तुमच्या घरामध्ये कोणी महिला आणि मुली असतील तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा, कारण या स्कॅममध्ये फक्त आणि फक्त महिलांना टार्गेट केलं जात आहे. म्हणून तुमच्या घरामध्ये जर कोणी महिला आणि मुली असतील तर तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, कारण तुमच्या एका शेअरने किंवा तुमच्या हा व्हिडिओ बघण्याने कोणाच्या महिलेचा जीव वाचू शकतो. हा स्कॅम होतो मित्रांनो लहान मुलांकडून. अशी काही तुम्हाला रस्त्यावरती लहान मुलं दिसतील की त्यांच्याकडे फक्त त्यांचा पत्ता लिहिला एक चिठ्ठी असणार आहे की त्या चिठ्ठीवरती फक्त त्यांचा ऍड्रेस असणार आहे, आणि अशी मुलं फक्त महिला आणि मुलींना या ठिकाणी टार्गेट करत असतात. कारण लहान मुलगा जर रडत असेल आणि त्याच्याकडे जर त्याचा घरचा ऍड्रेस असतील एक चिठ्ठी किंवा एक कागद असेल तर महिला त्या ठिकाणी भावूक होतात आणि भावूक झाल्यावरती त्याला त्याच्या ऍड्रेसवर पोहोचण्यासाठी त्या रेडी होतात. या ठिकाणी तुम्हाला सावधान व्हायचं आहे, कारण तुम्ही जर त्याच्या ऍड्रेसवर तुम्ही त्या मुलांना पोहोचण्यासाठी गेलात तर त्या ठिकाणाहून तुमचा परत येण्याचा रस्ता बंद होणार आहे. मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा, कारण त्या ठिकाणी अशी काही लोक आहेत की त्या तुम्हाला त्या ठिकाणी किडनॅप करू शकतात, तुमच्यावरती रेप करू शकतात किंवा तुमच्या बॉडीचे पार्ट त्या ठिकाणी काढून घेतले जातात किंवा त्या ठिकाणी तुम्हाला मारूनही फेकले जाऊ शकते. आणि हा व्हिडिओ बनवण्याचा मित्रांनो माझा एक उद्देश आहे, कारण अशा प्रकारच्या कंप्लेंट पोलीस ठाण्यात भरपूर प्रमाणात येत आहेत आणि ही न्यूज 100% खरी आहे. म्हणून जर कोणी आपल्या घरामध्ये कोणी महिला आणि मुली असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही 100% पोहोचवा. आपण खरोखर एक चांगले व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करत असतो, त्या मुलांना घरी सोडण्यासाठी आपण त्या ठिकाणी भावूक झालेलो असतो, पण अशा महिला आणि मुलींसाठी मी सांगणार आहे की या अशा ठिकाणी तुम्ही खूप मोठ्या अडचणीत फसू शकतात. म्हणून तुम्ही या ठिकाणी तुम्ही आधीच सावधान झालेलं बरं. जर तुम्हाला अशी मुले दिसली त्यांच्याकडे एक चिठ्ठी आहे आणि त्या चिठ्ठीवर त्यांचा ऍड्रेस आहे तर अशा वेळी तुम्ही काय केलं पाहिजे? तर अशा वेळी मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी पोलिसांच्या दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करा किंवा तुम्ही त्याला तुमच्या जवळच्या असलेल्या पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जा. मात्र त्यांच्याकडे असलेल्या पत्त्यावर त्यांच्याकडे असलेल्या ऍड्रेसवर त्या लहान मुलांना तुम्ही सोडण्यास जाऊ नका. मित्रांनो आय रिपीट, त्या ठिकाणी गेल्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा येण्याचा मार्ग हा कायमचा बंद होणार आहे. हे जे स्कॅमर लोक आहेत, स्कॅमर लोक फक्त कॉलेजच्या मुली आणि महिलांना यामध्ये टार्गेट करत आहेत. म्हणून आधीच तुम्ही सावधान झालेलं बरं. म्हणून माझी सर्व नागरिक आणि महिलांना अशी विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त मुलींपर्यंत हा मेसेज पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.